आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनामध्ये स्वागत. आमच्यासोबत आल्याबद्दल आभारी आहे. आज पुन्हा माझ्यासोबत डॉक्टर लेस आणि लेस्ली पॅरेट आहेत. ते हजारो लोकांना चांगल्या नातेसंबंधांची मुळं कशी रुजवावी हे शिकवत असतात. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आम्हालाही बरं वाटलं. आता बघा, माझं लग्न झालंय, तुमचंही, म्हणून आपण वैवाहिक जीवनाविषयी बोलतोय. पण खरं तर ज्या तत्वांची तुम्ही शिकवण देताय ती सर्वच नात्यांना लागू पडतात, केवळ वैवाहिक जीवनाला नव्हे. अगदी अगदी खरं आहे. म्हणजे बघा, आम्ही कॉलेजमध्ये शिकवत असतो आणि इतर कोणाही प्रमाणे या विद्यार्थ्यांना पण तितकीच प्रेरणा मिळते. मला वाटतं की कुठलाही वय स्थिती याच्याशी संबंध जोडू शकतो. कुठलंही नातं हे अगदी मनापासून करावं. माझं म्हणजे छोट्या मुलांसोबत असणं, आपल्या आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत असणं, आपल्या आपल्या सहकार्यांसोबत असणं, बोलणं हे कुठल्याही नात्यातला जीव आहे, केवळ लग्नाच्या नात्यातला नाही. कित्येकदा आपलं अशा कुणाशी लग्न होतं किंवा आपला संबंध अशा लोकांशी येतो, अगदी मित्र सुद्धा, जे आपल्यासारखे नसतात. आणि मग लग्न झाल्यावर, मुलं झाल्यावर प्रत्येक मूल वेगळं असतं आणि तुमच्या मनात विचार येतो, एकाच आई बापाच्या पोटी जन्माला येऊनही प्रत्येक मूल वेगळं कसं? आणि बघा, एका गोष्टीच्या जाणीवेने मी खरोखरच वाचले की प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळ्या स्वभावाची असते. नक्कीच. माणूस स्वभाव घेऊनच जन्मतो, म्हणून प्रत्येकाचा विविध गोष्टींबद्दलचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. आपण असं वागतो जणू ते मुद्दामहून करतात आपल्याला त्रास देण्यासाठी. तू असं का करतोस, काय करतोय मी, मी काय केलं, आणि त्यांच्या लक्षातही येत नाही. हो, ते असेच असतात. आणि तुमचं लव्ह टॉक हे पुस्तक अशाच गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने सिद्ध करतं की आपण वेगवेगळ्या रीतीने बोलतो कारण आपण वेगवेगळे असतो. अगदी अगदी बरोबर आहे. आणि आम्ही जेव्हा हे केलं तेव्हा ते समजून घ्यायची आमची इच्छा होती. आम्ही नेहमी स्वतःकडूनच सुरुवात करतो. आपल्याला मदत कुठून मिळेल हे विचारतो. ही मदत कुठून मिळेल हे विचार स्वतःकडूनच सुरुवात करायला हवी. म्हणजे बघा, आपण प्रचारक नव्हे तर आपण यात्री आहोत असं आपण नेहमी म्हणत असतो. आणि आम्ही इकडे वाचकांसोबत वाटचाल करण्याकरता आहोत. पण जेव्हा या संशोधनात आम्ही गुंतलो, या साहित्यात, बायबलमधल्या विवेकात आम्ही गुंतलो, आमच्या हे लक्षात आलं की देवाने आपल्या प्रत्येकाला फिंगरप्रिंट सारखं अनन्य बनवलेलं आहे. आपण बोलण्याकरता एका वेगळ्याच रीतीने अडसर बोलण्याची एक शैली असते. अगदी बरोबर. आपण जेव्हा हे स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल समजून घेतो तेव्हा आयुष्य पुष्कळशं सोपं बनतं. लव्ह टॉक खरोखर याविषयीच आहे. तुम्ही तुमच्या घरात एका अशा खोलीची कल्पना करा ज्यात तुम्ही काहीही बोललात तरी तुम्हाला पूर्णपणे समजून घेतलं जाईल. कल्पना करू शकता का? तुम्ही दिवसाच्या शेवटी घरी परतता, तुम्ही म्हणता अरे मला माझ्या खोलीत भेट, आपण माझ्या खोलीत जेवूया. आणि लव्ह टॉक हे त्याविषयीच आहे. तुमच्या नात्यात ती जागा, ती मोकळीकता निर्माण करणं, मग ते मुलांसोबत असो, मित्रांसोबत असो, तुमच्या वैयक्तिक जीवनात असो, जिथे तुम्ही इतके मोकळे असाल की तुम्ही हवं ते बोलू शकता, तुम्हाला समजून घेतलं जाईल ही खात्री असणं, हे सुरक्षित वाटण्याविषयी आहे लव्ह टॉक. समजून घेणं हा खरं तर खूप महत्वाचा शब्द आहे. आणि मी लोकांना समजून घेण्याविषयी खरोखर पुष्कळ शिकवते. मी माझ्या नवऱ्याला सांगितलं की जरी तुला समजत नसलं तरी तुला समजलं असं म्हण, त्यामुळे मला बरं वाटेल. नाही का? मला केवळ बरं वाटेल. कारण पुष्कळदा मी एखाद्या विषयावर जीव तोडून काही म्हणत असे आणि तू म्हणत असे हे तर्कशुद्ध नाहीये, आणि मग काळजी करू नकोस, किंवा देवावर विश्वास ठेव, आणि मी मला उपदेशाची गरज नाहीये, मला समजून घेणं हवं आहे. बायबलमध्ये इब्री 4 असं म्हटलंय की येशू हा आपला प्रमुख याजक आहे, जो आपला अशक्तपणा आणि उणीवा समजून घेतो. आणि म्हणूनच ज्यांचं येशू सोबत नातं असतं ते फारच अलौकिक असतं, कारण काहीही झालं तरी तो तुमच्यावर प्रेम करतो, तुम्हाला समजून घेतो. आपल्यालाही स्वतःबद्दल समजत नाहीत अशा गोष्टी तो समजून घेतो. मला वाटतं तुम्ही जे करताय ते फारच चांगलं असं कार्य आहे. आणि तुम्ही तुमच्या पुस्तकात भयाविषयी सुद्धा काहीतरी म्हटलेलं आहे जे माझ्या ऐकिवात नव्हतं. मी हल्लीच ते पुस्तक चाळत होते आणि चक्क माझ्या भयाचा मला शोधच लागला जणू. तर भयाच्या विविध प्रकारांविषयी खरंच उत्स्फूर्त आहे. तुमच्या आयुष्यात अशा वेळी लवटॉकचा बदल दिसून येऊ लागतो. आणि आम्ही हेच म्हटलंय की 4 अशी भयाची किंवा सुरक्षित भावनेची कारणं असतात ज्यात देवाने आपल्याला हट्टी केलेलं असतं आणि ती कारण संपल्यावर आपल्याला सगळ्यात सुरक्षित वाटत असतं. म्हणून मुख्य मुद्दा हा आहे की जेव्हा तुम्ही बोलताना घाबरता त्याचा जणू नाश होतो. माझ्या बाबतीत म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी येतं आणि लेस म्हणतो की काय झालं, काय झालं तुला, सांग ना काय झालं. त्याच्या दृष्टीने त्याला वाटतं की मी काय करते, मी मजा करते का, मी प्रेमळपणाने काहीतरी म्हणते, मी काय बोलले याचं मला देखील भान नसतं. मग ते माझ्याकडे पाठ फिरवतात, माझ्यापासून दरावतात. मग माझ्या मनात विचार येतो की काय झालं. आणि अशा वेळेस तुम्ही तुमच्या बोलण्यात थोडं बावरून जाता. तुम्हाला म्हणायच्या नसतील अशा अर्थानं तुम्ही गोष्टी बोलत जाता आणि गोष्टी घडून येतात. पण अशा एका घरात वाढले जिथे माझं फार शोषण झालं, माझ्या पित्याने माझा लैंगिक छळ केला,
आणि ते फार अस्थिर असे होते. त्यांच्यासोबत पटणं कठीण होतं. ते चिडखोर होते. त्यामुळे वडिलांशी बोलताना सावधगिरीने कसं बोलावं हे मी शिकले, आणि त्यांना न दुखावता किंवा त्यांना राग न येऊ देता. आणि याने फार तणाव निर्माण होतो, कारण जरी तुम्ही बाहेरून अगदी शांत छान दिसू पाहत असाल, पण आतून तुम्ही तणावात असता. आणि मला वाटतं जेव्हा एखाद्या व्यक्तीचा संबंध एका हलव्या किंवा लवकर दुखावल्या जाणाऱ्या व्यक्तीशी असतो, पुष्कळदा असुरक्षित लोक असे असतात, ते असुरक्षित असतात, आणि त्यांच्यासोबत प्रामाणिकपणे बोलण्याऐवजी सतत अगदी तुम्हाला त्यांची काळजी घ्यावी लागते, नाही का? आणि मलाही असंही म्हणायचं की शेवटी तुम्ही नको त्या कृत्रिम गोष्टी बोलत राहता, आणि ते बोलणं कधी पूर्णच होत नाही. त्यात प्रामाणिकपणा मुळीच नसतो. तर मग भयाची कारणं काय असतात? बघा, हे लक्षात ठेवायला फार सोपी आहेत, कारण इंग्रजीत ज्याला आपण टॉक म्हणतो त्याला आम्ही जरा वेगवेगळ्या रीतीने म्हणजे TALQ, आणि प्रत्येकाचा अर्थ तुमच्या एका सुरक्षिततेच्या गरजेशीच आहे. हो, आपल्या सगळ्यांचा आपल्या आयुष्यात भयाशी एकदा तरी संबंध येतो. आणि यातल्या पहिल्या टीचा अर्थ आहे टाइम. आपल्यापैकी काही जण हट्टी असतात, म्हणजे तुमच्यापैकी इकडे उपस्थित असलेले काही जण आपल्या वेळेच्या उपयोगाविषयी हट्टी असतील. आपल्याला वेळ वाया घालवायला आवडतच नाही. आपण वेळेच्या बाबतीत कार्यक्षम असतो. आपण त्यातून जमेल तितकं काढून घेऊ इच्छितो. आपल्याकडे असलेली ती सर्वात मौल्यवान वस्तू असते, आणि जर कोण ती वाया घालवत असेल तर बोलण्यात आपण म्हणतो ठीक आहे चला पुढे सरकूया, तेव्हाच सर्व काही बदलत असतं असं मला सांगायचं या बाबतीत. हो, हा तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असतो. जर मी ह्यांच्याबरोबर दुकानात गेले आणि मी मुलांनाही बरोबर नेलं असलं तर पिशव्या मी गाडीतच ठेवते. आणि हो, जर गाडीत एकूण 8 पिशव्या असतील आणि त्या आम्हाला वर किचन पर्यंत न्यायच्या असतील तर त्या वरण्याला किती फेऱ्या माराव्या लागतील तुम्हाला वाटतं? एक फेरी बरोबर आहे? बरोबर ना, एक फेरी. हो, तुम्ही माझ्यासारखे असाल एकाच वेळी सगळ्या पिशव्या न्या. खूपच मजेशीर आहे. तुम्ही वरपर्यंत जाता आणि मग असे दरवाजा उघडत नाहीये, आणि त्यावेळेला तुम्हाला कसलीही चिंता नसेल ना डोक्यामध्ये, तर तुम्ही हेच काम खूप तत्परतेने आणि शीघ्रतेने करू शकता. कारण तुमच्याकडे विचार करायला वेळच नसतो, त्यामुळे तुम्ही पटापटा वर जाल. सामान लेझली या बाबतीत जरा मंद आहे. निष्क्रियपणे समस्या सोडवणारी आहे. वेळ हा तिच्या भयाचा मुख्य मुद्दा नाही, तो माझा आहे. तुम्ही त्या गोष्टींकरता वेळ देता म्हणजे तुम्हाला त्यांच्याविषयी काहीतरी वाटतं. त्या दिवशी आता साधारण 3 आठवड्यांपूर्वी आमच्याकडे रात्री 10 सुमाराला गार्बेज डिस्पोजल होतं, जे जरा खराब झालेलं होतं. मी म्हटलं देखील की सिंग तुम्हाला आता काय करायचं आपण. बरोबर आहे, बरोबर. आणि मग मी म्हणालो जॉर्जला बोलव, तो सगळं दुरुस्त करणार आहे. पण मी म्हणाले असं कसं करू, मी रात्रीचे 10:30 वाजले आहेत, हे बरं दिसत नाही. मी काय म्हटलं की हे आता असंच सकाळपर्यंत राहणार नाही, तर म्हटलं चल आता की चल झोपूया. तुला काय वाटतं की रात्री इकडे पर्यावरण सगळं दुरुस्त करणार आहे का? पण निष्क्रियपणे समस्या सोडवणारे असे असतात, ते त्याला बिनधास्तपणे वेळ देतात. तुम्ही जर वेळेच्या बाबतीत हट्टी असाल तर आता जाऊ दे. जेव्हा हे बोलण्यात घडतं तेव्हा अशा वेळीस तुमचं त्या मुद्द्याबद्दल पटत नाही. हो, कारण समस्या सोडवण्यात जशी तत्परता मी दाखवते त्या गतीने जर तुम्ही गोष्टी समजल्या नाही तर तुम्हाला सुरक्षित वाटेल. आपल्यासारख्या लोकांच्या वेळेच्या बाबतीतही योजना असतात. माझे असेही दिवस असतात जेव्हा मी काहीच करत नसते, पण काहीच न करण्याच्या दिवसाची मी योजना करत असते. आणि बघा, खरं आहे, पण सगळ्याचीच काहीतरी एक आखणी आणि रचना. काल मी जेवायला बाहेर गेलो आणि माझी काही योजना होती, जावं की नाही हे निश्चित नव्हतं, कारण मला काही गोष्टी संपवायच्या होत्या. आणि म्हणून मग कुठे जावं इथपासून सुरुवात झाली. आणि घराच्या जवळ जावं की लांब, खरं तर लांब जायचं होतं, पण कितीपर्यंत आपण परत येऊ? बघा, ठरलेल्या वेळात मला परत यायचं होतं तर आम्ही हॉटेलमध्ये गेलो आणि मी मनापासून वेळेचं भान ठेवायचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात माझा नवरा म्हणाला की मला त्या दुकानात काहीतरी दिसतंय आणि ते पाहायचं आहे मला तिथे. हे काय बोलताय? निश्चितच माझ्या बोलण्यावरून आणि हावभावावरून प्रेमा व्यतिरिक्त इतर भाव व्यक्त झाले. कारण मी म्हटलं की मला आता थांबायचं नाहीये. मी तुला म्हंटल होतं मला घरी जाऊन काही करायचंय आणि तू हे आत्ताच केलं पाहिजेस का? देव जाऊन म्हणाला हो मला ते आत्ताच करायचंय. पण बघा, हे जर मला करायचं असतं तर देवची काहीच हरकत नसती, कारण घड्याळाकडे त्याचं फारसं लक्ष नसतं. मला इथे थांबायचं असं मी म्हंटल तरी त्याची हरकत नसते. तो शांतपणे गाडीत बसून राहा तुम्ही येईपर्यंत. पण वेळ जर तुमचा मुद्दा असेल तर तुम्ही थोडंफार उद्धट किंवा निर्भीड पण बनू शकता, कारण तुम्ही तुमचं लक्ष त्या समस्या सोडवण्याकडे केंद्रित करता आणि म्हणून थोडे खडूस. आणि याचा तुम्हाला त्रास होतो, कारण कधी कधी एखाद्या माणसाशी बोलायची तुमची इच्छा नसते, कारण तुमच्याकडे वेळ नसतो. आणि लोक विचारतात की कसे
कसे आहात तुम्ही? अमुक कसाय, तमुक कसाय, मुलं कशी आहेत, कुत्रा कसाय? मी मनातल्या मनात म्हणते, मी इथे कामासाठी आले आणि मला काम करून लवकरात लवकर घरी जायचंय. मी ऐकतोय, सांगा. आमच्यासारख्या लोकांसाठी धोका आहे, कारण आम्ही मुद्द्याचाच बोलतो, आम्ही प्रश्न सोडवू इच्छितो, म्हणूनच त्यामुळे मग भांडणं होतात. आपल्या बोलण्यातला 25% वेळा समस्या सोडवण्यात जात असतो, याचा जरा तुम्ही विचार करा. 25% वेळ समस्या सोडवण्यात जातो आपला. मग तुम्ही आता विचार करा, कुठल्याही नात्यात, मग ते सहकार्यासोबत का असेना, तुम्ही त्या सर्व गोष्टींचा विचार करा. जेव्हा तुम्ही एकत्रितपणे काम करता तेव्हा समस्या, तुम्ही जर शीघ्रतेने समस्या सोडवणारे असाल तर ही तुमच्याकरता एक चेतावणीच आहे. सुप्रसिद्ध आर्किटेक्ट फ्रँक लॉयड राईट यांची गोष्ट मला आठवते. ते जेव्हा लहान होते ते म्हणाले की ते आपल्या अंकल सोबत एका बर्फाच्या जागेवरून चालत होते. त्या शेताच्या पलीकडे पोहोचल्यावर त्यांचे अंकल म्हणाले की फ्रँकी, तू आपल्या पावलांकडे वळून पहा, पाहा तू कसं वर जाऊन तिकडे पाहिलंस, तिकडे जाऊन त्या गायी पाहिल्यास, आणि तू तिकडे गेलास, तिकडे गेलास, अगदी अगदी अगदी. आणि ते म्हणाले, आता माझ्या पायांच्या ठशांकडे पहा, मी कसा सरळ आलो. आता ही खरी कार्यक्षमता आहे. ते म्हणाले की मी त्या दिवशीच निश्चय केला, मी माझ्या अंकलकडून घेतलेला हा शेवटचा सल्ला होता. आणि कारण ते म्हणाले, आयुष्य असंच असतं, खांबाकडे जाणे, गायींकडे पाहणं, कधी कधी लोकांना तू आवडतोस. मला हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. माझ्यावर खूप कार्य करावं लागलं, माझ्यात खूप बदल घडून आला. मी कोणाशीच उद्धट वागू इच्छित नाही किंवा भावना दुखावू इच्छित नाहीये. जरी माझ्यासाठी हे कठीण होतं, मी पुष्कळदा म्हणत असे की नेहमीच नाही, पुष्कळदा की जरी मनातल्या मनात माझी इच्छा नसली तरीही मी प्रेमात वाटचाल करण्यासाठी आणि आत्म्याचं फळ दाखवण्यासाठी स्वतःला शिस्त लावणार आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. आणि लव्ह टॉकचा मुख्य मुद्दा, तुम्हाला तो स्वतःपुरता समजला जो तुम्ही समजलाय, तुमच्या पती डेवला तुमच्याविषयी समजेल, मग पुढच्या वेळी त्यांना जेव्हा वाटेल की ही माझ्यासोबत अशी का बोलते, ते मनात म्हणू शकतील की तिला भीती वाटते की मी तिचा वेळ वाया घालवतोय म्हणून, तेव्हा ते असं म्हणतील. हे व्यक्तिशः न समजता हे समजून घ्यायला हवं की ह्याच्यामुळे तुमच्यात भय निर्माण होतो. आणि ती पण माझ्याशी अशीच वागते, पण त्यामुळे तुमच्या आमच्यासारख्या लोकांना लोकांसोबत उद्धट वागण्याची सूट मिळत नाही, तर याने कळकळ कळकळ निर्माण. लव्ह टॉक याविषयीच आहे, स्वतःला इतरांच्या परिस्थितीत ठेवून पाहणे. तर टी फॉर टाइम, आणि त्याविषयी आपण बऱ्याच वेळ खूप काही बोलू शकतो. वेळेविषयी आपण बऱ्याच वेळ खूप काही बोलू शकतो, पण पुढचा मुद्दा ऐकण्याआधी आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि परतून आल्यावर आम्ही भयाच्या आणखी घटकांविषयी बोलणार आहोत. पुन्हा एकदा आपलं स्वागत असो. आम्ही लेस आणि लेस्ली पॅरेट सोबत चर्चा करत आहोत संवाद कौशल्याविषयी. होय होय, तुम्हाला काय म्हणायचंय, ते कसं म्हणावं आणि ऐकलेलं कसं समजावं हे नात्याला आपण असतं. आम्ही हे बोलतोय की आपण बोलत असताना घाबरल्यावर कसा आपला संवाद बंद पडतो ते. मला हा विचार खूप आवडला, कारण खूप कमी लोक असा विचार करतात की ते बोलताना घाबरतात. आणि मला हा विचार करायला भाग पाडलं गेलं की म्हणूनच आपण पुष्कळदा अशी प्रतिक्रिया देत असतो, नाही का? योहानच्या पहिल्या पत्रात म्हटलंय की प्रेमाने भीती दूर होत असते, आणि लव्ह टॉक याबद्दलच आहे. भीती दूर करणं, तुमच्या आयुष्यातून, तुमच्या संवादातून ती भीती काळजी दूर करणं हे महत्वाचं आहे. हो, प्रेमात मुळीच भीती नसते, आणि जसजसं प्रेम वाढतं तशी भीती नाहीशी होते. हे अगदी याच विषयी आहे, पण तुमचंही बरोबर आहे. तुम्हाला माहिती नसतं किंवा तुम्हाला याची जाणीवही नसते की तुम्हाला भावनिकरित्या सुरक्षित वाटत असतं, संवादातील प्रतिक्रियाही बदलतात. हो, लक्षात ठेवण्यासारखा महत्वाचा मुद्दा आहे की केवळ भावनिकरित्या सुरक्षित वाटण्याविषयी आहे हे. खरं तर अशा पातळीवर असतं जिथे आपण सतत भानावर नसतो, पण तुम्हाला भीती वाटत असते. आणि ब्रेकमध्ये जायच्या अगोदर जसं आम्ही म्हणत होतो की तुम्हाला आणि मला कशी भीती वाटत असते, जेव्हा आपला वेळ वाया जात असतो आणि आपलं काम जेव्हा नियोजित वेळेवर होत नसतं, तेव्हा आपल्या आयुष्यात एक प्रकारची तत्परता निर्माण होते. आता जर तुमचं लग्न एका अशा व्यक्तीशी झालं असेल. अगदी बरोबर, म्हणजे वेळ हा भयाचा एक मुद्दा आहे. जर तुमचं लग्न एका अशा व्यक्तीशी झालं असेल ज्यांना भीती आहे, तुम्ही दोघंही घाईत असता आणि तुम्ही दोघे चिडखोर असाल, तर याचा अर्थ मार्ग सोपा असेल असं नाही. बरोबर, तुम्ही असा कधी विचार करता का की तुमचं एकमेकांशी पटताय का? पण सत्य तुम्ही आणि आता या TALQ पैकी पुढचं अक्षर म्हणजे ए फॉर अप्रुव्हल, म्हणजे मान्यता, म्हणजे मलाही पटतं. हो, हे मलाही पटतं. आपल्याला मान्यतेची, प्रेमाची आणि आपुलकीची नेहमीच गरज असते. आपल्याला असं वाटतं की आपल्या प्रेमाच्या, मानाच्या लोकांकडून जेव्हा आपल्याला आशीर्वादाची खात्री असते, तेव्हा आपण आपल्या बोलण्यातून भावनिकरित्या सुरक्षिततेचा हट्ट धरून बसतो. पण ज्या क्षणी आपण ते आपल्यापासून दुरावतात असं आपण जाणतो, तेव्हा आपण हळवे बनतो, गप्प बसतो. पण सत्य हे आहे की जर मान्यता हे तुमच्या भयाचं कारण असेल, तर तुम्ही सतत मान्यतेच्या चिन्हांकडे लक्ष लावून असता. मी हल्लीच एक पुस्तक लिहिलं, मान्यतेचं व्यसन. खरं मला वाटतं की लोक मान्यतेचे व्यसनी होतात, लोक या शब्दापासूनही दुरावतात, कारण त्यांची समस्या इतकी वाईट आहे असा ते विचारही करू शकत नाहीत. पण मुद्दा असा की जर मी मान्यतेशिवाय आनंदी राहू शकत नाही,
किंवा जर मी मला आवडतील असं केस कापले आणि ते सगळ्यांना आवडलेत की नाही हे मला जोवर कळत नाही तोवर मी समाधानी होत नाही आणि नाही आवडले तर मला वाईट वाटतं अशा जगण्याला अर्थच नाही नाही का कारण तुम्ही खरेपणा राखू शकत नाही तुमचं संपूर्ण आयुष्य इतर कोणाला खुश करण्यावर पण त्यांना माझ्याबद्दल काय वाटतं हे असंच होऊन तुमच्या बोलण्यातून सत्याऐवजी समोरच्या व्यक्तीला तुम्ही अयोग्य वाटू लागता कारण त्यांच्या भीतीचं कारण वेगळं असू शकतं म्हणून असं म्हणायचं म्हणजे बघ आता तुला याबाबतीत थोडा अनुभव आहेच नाही का नाही मी या गटात मुळीच बसत नाही लेस काम करत असतात त्या खोलीत मी येते आणि आम्हाला बाहेर भाषणाकरता जायचं असतं मी नवीन कपडेही घातलेले असतात ते आपले पेपर्स किंवा इतर काही गोळा करत असतात आणि मी म्हणते तुम्हाला काय वाटतं मी कशी दिसते सांगा बघू ते सहजपणे माझ्याकडे वळतात आणि म्हणतात ठीक आहे मग मी काय करावं असं तुम्हाला वाटतं मी वर जाऊन कपडे बदलून 10 मिनिटांनी खाली येऊ का मग ते म्हणतात तू कपडे कशाला बदलती असते ते ठीक आहे याचा अर्थ असा की खरं तर यांचं माझ्याकडे लक्षच नसतं काहीतरी बोलायचं म्हणून ते ठीक आहे असं म्हणालेले असतात नाही पण मी माझी कामं संपवायचा इतका घाईत असतो की मी म्हणतो ठीक आहे चल निघायची तयारी करूया आपण मान्यते करता हट्टी असलेल्या लोकांचं असं असतं आणि असं नाही की प्रत्येकाकडून तुम्हाला मान्यतेची गरज असतेच असं नाही काही नाही पण हे चांगलं स्पष्टीकरण आहे बरोबर आपण काही लोकांबद्दलच बोलत आहोत आपल्याकडे केवळ 2-3 जणांचीच यादी असेल बरोबर माझे पती किंवा माझी पत्नी माझी आई कोण मला बाहेरच्यापेक्षा कुटुंबाकडून याची अधिक गरज होती आणि याचं कारण की मी वाढले तशा प्रकारे होते कारण मला कुटुंबातून मान्यता मिळाली आहे असं कधी वाटलंच नाही देव आणि मी अनेक गोष्टीविषयी बोलायचो आणि त्याला वाटायचं मीच त्यासाठी कारणीभूत आहे आणि मला वाटायचं की तो आहे पण देवाने माझे डोळे नक्कीच उघडले आणि माझ्या आयुष्यात अमान्यतेचं मूळ होतं ज्यात मला मान्यतेची सतत गरज असायची पण जर देव आणि मी काही बोलत असू आणि त्याचं मत माझ्यापेक्षा वेगळं असेल तर मला अमान्य केल्यासारखं वाटायचं आणि मला त्या भावनेचं कारण समजत नसे म्हणून मी त्याला पटवून देऊ पाहायचे आणि त्याला झिडकारल्यासारखं वाटायचं आणि मग तो म्हणायचा की माझं तुझ्याशी सगळ्याच बाबतीत पटेल असं नाही मतभिन्नता ही असणारच आहे आणि शेवटी माझ्या लक्षात आलं की फक्त त्याला माझं मत मान्य नाही म्हणून याचा अर्थ असा नाही की मी त्याला व्यक्ती म्हणून हा खूपच चांगला मुद्दा आहे कारण जेव्हा मान्यता हे तुमच्या भयाचं कारण असतं तेव्हा प्रत्येक समस्या ही तुमची बनते आमच्या सर्वात मोठ्या मुलाला जेव्हा शाळेत पाऊल ठेवण्याची वेळ आली तेव्हा आम्हाला त्याच्याकरता विशेष काळजी वाटू लागली कारण लहानपणापासून त्याला बऱ्याच वैद्यकीय समस्या होत्या मला तो दिवस अजून आठवतोय म्हणजे खरंच आठवतोय मला हो हो बघ सगळे पालक एक चांगली सुरुवात देऊ इच्छितात म्हणून मग मी पण त्याला काही मूलभूत गोष्टी शिकवायचा प्रयत्न करत होतो आणि मला खात्री आहे की या ठिकाणी एक तरी अशी शिक्षिका असेल जिला हे सर्व फार विचित्र वाटत असेल हे शिकण्याची इतकी घाई त्यावेळी माहिती नव्हतं पण मी किचन मी किचन मध्ये आलो मला माहिती आहे जेव्हा जॉन यात अयशस्वी झाला तेव्हा ले साथ येऊन म्हणाले आपल्याला जॉन करता एक शिक्षिका आणावीच लागेल पण तेव्हा ते अतिशय घाईत होते तेव्हा ते म्हणाले आत्ताच त्या शिक्षिकेला बोलव एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला बोलव लगेच माझ्या डोळ्यात पाणी आलं तेव्हा ते म्हणाले काय झालं मला असं वाटलं जणू ते मलाच म्हणतायत की तू बाहेरच्या जगासाठी त्याला तयार केलं नाहीस तू आई म्हणून अयशस्वी झाली आहेस प्रत्येक समस्या ही तुमची बनू शकते हो हो पण माझ्या मनात असं कधीच आलं नाही की तिला हे असं काहीतरी वाटेल बरोबर या अशा गोष्टी खरंच खूप चांगल्या असतात मान्यतेचं आणखी एक उदाहरण म्हणजे माझ्या लक्षात यायला लागलं की जर खरेदी करताना डेव्हला मला आवडलेला ड्रेस आवडला नाही तर मी तो न घेता दुसरा घेत असे पण जर त्याला आवडलेली गोष्ट मला आवडली नाही तरीही तो ती विकत घेतच असे आणि मला खूप राग यायचा तो म्हणायचा तू ती वस्तू घेऊ नकोस असं मी तुला म्हटलं का मी तुला इतकंच म्हटलं मला फारशी आवडली नाही पण तुला आवडली असेल तर तू ती घे मी त्यावर म्हणायचे मी तसं केल्यास तू चिडशील का तो म्हणायचा नाही तसं केल्यावर मी चिडणार नाही पण माझी वाढ अशा परिस्थितीत झाली होती की जर मी सतत इतरांच्या इच्छेप्रमाणे वागले नाही तर ते चिडत असत आणि म्हणून लोकांनी चिडू नये अशा पद्धतीने वागायची मला सवय झाली होती बघा तुम्हाला यात नवल वाटणार नाही कारण तुम्ही सतत अशा गोष्टींचा सामना करताय पण एका दुकानात मला एक अंगठी आवडली जी डेव्हला हवी होती त्यापेक्षा मोठी होती एक मोठी चौकोनी अंगठी मला ती खूप आवडली आणि हे माझ्यासाठी विश्वासच एक मोठं पाऊल होतं असं म्हणणं की डेव्ह मी ही अंगठी विकत घेणार कारण मला ती फारच आवडली आहे तुला यात काही गैरवाटत नाही ना तो म्हणाला हो तुला आवडली आहे तर घे आणि ती माझ्या आवडीची अंगठी विकत घेताना मला इतकी मोकळीच जाणवली जरी ती देवच्या पसंतीची नव्हती हो कारण तुम्ही एक खरी खुरी निवड केलीत कारण तुम्ही देवानी घडवलेली एक व्यक्ती आहात तुम्ही इतरांची कार्बन कॉपी नाही म्हणजे असं नाही की दरवेळी मी देवला न आवडणारे कपडे विकत घेईन केवळ ते सिद्ध करण्यासाठी कारण मग हे असंतुलितपणाचं दुसरं टोक असेल
पण मुद्दा असा की सगळ्यांनाच तुमच्या गोष्टी आवडतीलच असं नाही आणि त्यात काही गैर नाही. अगदी अगदी खरं बोललात तुम्ही. आमचे एक मित्र आहेत, ते आमचं लव टॉक हे पुस्तक वाचत होते. ते म्हणाले की मान्यतेच्या प्रकरणाकडे पोहोचण्या अगोदरच मला माझ्या अशा रीतीच्या हट्टीपणाची जाणीव झालेली कारणं मी पाहिन. तिथे मला अमान्यतेचे चिन्ह दिसतात म्हणून मी त्यांना एक उदाहरण विचारलं. ते म्हणाले त्या दिवशी मी किचनमध्ये होतो, माझ्याकडे एक रिट्स क्रॅकर आणि चीज होतं जे मी मायक्रोवेव्हमध्ये ठेवणार होतो. माझी पत्नी तिथेच चालत आली, एक वाक्य पुटपुटली आणि पुढे चालत राहिली. त्या काय म्हणाल्या असं मी त्यांना विचारलं तर ते म्हणाले की मी ते चीज केवळ त्या बिस्किटावर ठेवलं, ती तिथून चालत चालत म्हणाली ते चीज खूप झालाय आणि ती पुढे गेली. त्याने जे ऐकलं ते असं होतं की अरे तू इतका जाड आहेस तरी पण इतक्याशा बिस्किटवर इतकं चीज खातोस. तिचा अर्थ असा होता की चीज समान रीतीने पसरण्याकरता खूपच जास्त आहे. आता तुमच्या आयुष्यातली एक सर्वसामान्य गोष्ट चीज आणि बिस्किट बघितलात प्रताप, पहा काय होतं. जेव्हा तुम्ही मान्यतेकरता हट्टी असता तेव्हा तुम्ही नाही तिथे सुद्धा अमान्यतेचं चिन्ह पाहू लागता, एवढंच मला बरोबर सत्य. मी याला नेहमी असुरक्षितपणाच्या दृष्टिकोनाने पाहिलंय की तुम्ही जर असुरक्षित असाल तर तुम्ही नेहमी वास्तवात नसलेल्या गोष्टींची कल्पना करता. बरोबर, पण जर तुम्ही एक सर्वसामान्य व्यक्ती असाल, आपल्यापैकी काही जण तर इतके हट्टी असतात की ते इतरांपासून मिळणाऱ्या आशीर्वादांचा आधार देखील घेत नाहीत. त्यांच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळते, म्हणजे ही नेहमी एक नकारात्मक गोष्ट नसते तर आपल्याला व्यक्ती म्हणून प्रेरणा देण्याचा. पण मग याचं काय, आपल्या काही पद्धती या असतातच. आपण पवित्र आत्म्यासह कार्य करू शकतो, आपण बदलू शकतो, आपण आत्म्याच्या फळाची वाढ करू शकतो, पण तरीही आपण अंतर्मुखी असू तर तुम्ही स्वतःवर कितीही कार्य केलं तरीही तुम्ही ती मनमोकळी व्यक्ती कधीच होऊ शकणार नाही. म्हणूनच लोकांनी किती परिवर्तनाची अपेक्षा करावी, तुम्ही जसे आहात तसा स्वतःचा स्वीकार कसा करावा. फारच चांगला प्रश्न आहे. म्हणजे बघा, लव टॉक या विषयीचा आहे. यात असं म्हटलंय की एकदा का तुम्हाला तुमचा हट्टीपणा कळला की तुमच्याकडे वेळ आहे आणि मान्यता पण आहे आणि विसरू नका की आणखी दोन मुद्दे आहेत. एकदा या चार गोष्टी समजल्या की केवळ हेच म्हणणं सोपं आहे की मी अशीच आहे हे परिवर्तनाविषयी नाही आहे. हे असं नाही आहे की तुम्ही हे असे आहात तर आता असे व्हा. नाही नाही नाही, तुम्ही हे असे आहात आणि हे समजून घ्या, त्याचा आनंद माना आणि मग आपल्या संबंधात त्याचा आनंद लुटा, म्हणजे संवेदनशील राहाल. जेणेकरून तुम्ही वाढत आहात, फलद्रूप होत आहात, देवाला तुम्हाला घडवू देत आहात, तुमच्या चरित्राची ठेवण रचू देत आहात, फळ उत्पन्न करू देत आहात. पण पुष्कळदा हे फळ देवाकडून असलेलं एक दान असतं. बघा, प्रत्येक परिस्थितीत आणि नात्यात देवाणघेवाण ही नेहमी असतेच आणि मला वाटतं की आज आपल्याला इतकंच बोलता येईल. पण उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत आणि ही चर्चा करणार आहोत. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देऊ. देवाकडे तुमच्या आयुष्यासाठी एक उत्तम अशी योजना आहे. तुम्ही ख्रिस्तात जगलेल्या प्रत्येक दिवसात तुमची प्रगती होत आहे. जॉयस मायर सेवा कार्यात तुम्हाला कल्पना नसेल इतके तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहात. आम्ही तुमचं स्वागत करतो आणि जगभरातील सेवा कार्य यशस्वी करण्यासाठी आमच्या मित्रांचे आणि भागीदारांचे आम्ही आभार मानतो. तुम्हा समवेत आम्ही भुकेलेल्यांना अन्न देतोय, गरिबांना वस्त्र देतोय आणि देशांना धर्माची भेट देतोय. आमच्याशी संपर्क साधा किंवा joysmayer.org भेट द्या आणि प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत पोहोचवा. जॉयसच्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आपला सहभाग द्या, कारण संपूर्ण जगभर आम्ही येशूचं प्रेम वाटत आहोत.